केटीव्ही च्या तमाम हजारो आणि लाखो दर्शकांना सर्वप्रथम दीपावलीच्या हार्दिक आणि मनपूर्वक शुभेच्छा। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की होणार होणार म्हणून आपण रत्नागिरी शहरवासीय, ग्रामीण भागातील लोक आणि संपूर्ण जिल्हावासियांची आतुरतेने आणि प्रतीक्षा त्यांना वाटत होती ती रत्नागिरी नगरपालिकेच्या जिल्ह्याभरातील सर्व निवडणुकांची। आणि अखेर येत्या 27 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे। 24 ऑक्टोबर पासून उमेदवार दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे। मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल रत्नागिरी नगरपालिका ही कोकणातील एक फार मोठी नगरपालिका म्हणून प्रसिद्ध आहे। ह्या ठिकाणी दरवर्षी हजारो देश विदेशातील पर्यटक येत असतात, ग्रामीण भागातील लोक ह्या ठिकाणी येतात, कारण संपूर्ण जिल्हास्तरीय कार्यालय ह्या रत्नागिरी शहरामध्ये आहेत। मग रत्नागिरी शहर आपलं कसं असावं, रत्नागिरी शहर कसं होतं, भविष्यामध्ये कसं असेल, हे सर्व नेते मंडळी निवडणूक आली की आपल्याला आश्वासनं देत असतात। 5 वर्षानंतर त्याचं काय होते जनतेलाच माहिती असते। पुन्हा आता आपल्या समोर 27 नोव्हेंबरची निवडणूक होत आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आता अनेक पक्षाचे रती महारथी आपल्या समोर जातील, आपल्या समोर येतील। शेवटी निर्णय आपण घ्यायचा आहे। लोकशाहीने आपल्याला एक महत्वाचा अधिकार दिलाय। 5 वर्षामध्ये एक दिवस तुमचा असतो ज्याने तुम्ही तुमचे लोकप्रतिनिधी पाठवता आणि 5 वर्षात ते तुम्हाला आपल्या माध्यमातून कामं करत असतात। मित्रांनो, आज आपल्या केटीव्हीच्या स्टुडिओमध्ये ह्या निवडणुकीची हंगामाची आपण पहिली मुलाखत घेणार आहोत। ते आपल्याला माहिती असेल की आपल्या सर्वांच्या परिचयाचे रत्नागिरी ह्या शहराचे माजी कार्यसम्राट नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक आणि आता 27 नोव्हेंबर रोजी थेट नगराध्यक्ष पदासाठी सामोरे जात आहेत ते आपले आमच्या केटीव्हीचे हितचिंतक उम्मेदवार आहेत उमेश शेडे। ह्या ठिकाणी आले शेडे साहेब, आपले मनपूर्वक शुभेच्छा, आपले हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा। शेडे साहेब, काही दिवसाला दिवाळी होते, म्हणजे जवळ सुरुवात झाली दिवाळीला, आपण या शहरातले एक नागरिक आहात, आता प्रथम नागरिक होणार आहात, कशा पद्धतीने नागरिकाला शुभेच्छा आपण द्याल? एक लक्षात घ्या, दिवाळी, गणपती, होळी, रमजान ईद, बकरी ईद, क्रिसमस, ह्या संक्रांत, ह्या सगळ्या वेळेला वेळोवेळी ह्या शहरातील जनतेला, माता भगिनींना मी शुभेच्छा देत आलेले आहे। आत्ता नुकत्याच पुढच्या आठवड्यात येणाऱ्या शुभ दीपावलीच्या संपूर्ण शहरवासियांना, मतदार बंधू भगिनींना, माता पित्यांना, छोट्या बालकांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा। ही दिवाळी आपल्याला सुखाची, समृद्धीची, भरभराटीची आणि अतिशय आनंदी आणि निरोगीदायी आणि उत्साहीदायी जावो अशी लाल गणपतीच्या मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा संपूर्ण शहरवासियांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो। आपल्याला माहितीच आहे आता की 27 नोव्हेंबर रोजी बिगुल वाजलेला आहे, निवडणूक आहे। राष्ट्रवादीतर्फे आपण मला समजला की आपल्याला उमेदवारी जाहीर झाली, 24 तारखेला आपण सुरुवात करणार आहात आणि आपण मंगळवार असणार वार त्या दिवशी दाखल करणार आहात। एकूणच ह्या नगरपालिकामध्ये आपण सामोर जाताना कशा पद्धतीने तयार केलेली आहेत आणि आपण आधी थेट नगराध्यक्षासाठी आपण इच्छुक का हे विश्लेषण आपण लोकांसमोर ठेवूया अशी मला आपली विनंती आहे। रत्नागिरी नगर परिषदेमध्ये गेली 25 वर्ष मी नगरसेवक, नगराध्यक्ष, सभापती, विरोधी पक्षनेता अशी विविध पदं भूषवलेली आहेत। 1996-97 मध्ये प्रथम रत्नागिरीचा नगराध्यक्ष होण्याचा मान मला माझ्या काँग्रेस पार्टीने दिला। त्यावेळेला शहरवासियांमध्ये केलेल्या कामाची दखल घेऊन पुन्हा मला 2001 ते 2006 मध्ये झालेल्या थेट निवडणुकीमध्ये शहरवासियांनी प्रचंड बहुमताने विजय केलेला आहे। त्यावेळेला दिलेली जी काही वचनं मी होती, उदाहरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक असेल, जिजामाता उद्यान असेल, स्टेडियम असेल, शहरातील सुंदर रस्ते असतील, पाण्याचं योग्य प्रकारचं नियोजन असेल, स्ट्रीट लाईट असेल, शाळांची दुरुस्ती असेल, अशा विविध कामांना ज्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये मी वचनं दिली होती ती मी 100% पूर्ण केलेली आहेत। या जोरावरती त्याच्यानंतर देखील 3 टर्म झालेले आहेत, 2006 ची निवडणूक, 2011 ची निवडणूक मी जिंकलेली आहे। त्यामुळे मला विश्वास आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून एक काँग्रेस पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून पार्टीचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, पार्टीचे नेते आदरणीय अजितदादा, पार्टीचे सर्वेसर्वा आदरणीय शरद पवार साहेब, जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष शेखरजी निकम साहेब, प्रभारी आमचे माजी मंत्री भास्करराव जाधव साहेब, आमच्या रत्नागिरीतील बशीरबाई आहेत, कुमार शेटे आहेत, ही सगळ्या मंडळींनी एक मुखी नाव माझं घेतलेलं आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार म्हणून येत्या येणाऱ्या 27 नोव्हेंबर 2016 रोजीच्या निवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवार आहे। शेटे साहेब, मध्यंतरी आपण राष्ट्रवादी, शिवसेना, परत राष्ट्रवादी,
लोकशाहीचा इतिहास असा आहे की लोक विरोधी पक्षातून सत्तारूढ पक्षामध्ये जातात, पण आपण तर चमत्कार केला की सत्तारूढ पक्षामधून विरोधी पक्षामध्ये आलात, याचं राज काय जरा आम्हाला समजू दे. एक लक्षात घ्या, सत्ता कोणाची आहे किंवा सत्तारूढ कोण आहे म्हणण्यापेक्षा जनतेची आपण कामं काय करतोय. आपल्याकडे सत्ता आहे, आपण खुर्च्या उभवतोय, गाडीतून फिरतोय, अलिशान मोबाईल वापरतोय, परंतु जनतेला त्याचा काहीच उपयोग होत नाही. मी 2011 साली शिवसेनेकडून निवडून आलो. शिवसेना पक्षाबद्दल आजही मला अभिमान आणि आपुलकी आहे. शिवसेनेचे आदरणीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धवजी, माननीय विनायक राऊत, संजय राऊत, आपले मिलिंद नार्वेकर, त्याच्यानंतर अनिल देसाई आणि शिवसेनेचे आत्ताचे विद्यमान जिल्हा प्रमुख राजेंद्र माळी, या साहेबांच्या बद्दल माझा अतिशय प्रेम आणि आदर आहे. परंतु हे सगळं करत असताना ज्या पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली, ज्या पक्षातून आपण निवडून आलो, ह्या शहराचा विकास त्या पद्धतीने झाला पाहिजे. संपूर्ण शहरामध्ये जर बघितलं तर 2011 साली भाजपा शिवसेनेची सत्ता आली, 2014 साली भाजपा शिवसेनेची केंद्रात सत्ता आली, 2014 मध्ये भाजपा शिवसेनेची राज्यात सत्ता आली, जिल्ह्याचा पालकमंत्री शिवसेनेचा, जिल्ह्याचा खासदार शिवसेनेचा, तालुक्याचा आमदार शिवसेनेचा, नगराध्यक्ष शिवसेना भाजप युतीचा, असं असताना जनतेची कामं कुठंच होत नव्हती. आणि मी पहिल्या दिवसापासून ही नाराजी प्रकट केलेली आहे, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे पण केलेली आहे आणि शिवसेनेच्या संपर्क नेत्यांच्याकडे पण केलेली आहे. परंतु जनतेची जर कामं होत नसतील तर त्या सत्तारूढ असण्याचा अर्थच काय राहतो? म्हणून मला नाईलाज असतो माझ्या पदाचा, शिवसेना नगरसेवकाचा राजीनामा देऊन. पुन्हा शहराचा विकास कोण करू शकतो, तालुक्याचा विकास कोण करू शकतो, राज्याचा विकास कोण करू शकतो? आपण जर मी गेल्या 85 पासून सक्रिय राजकारणात आहे, 91 काँग्रेस पक्षाने पहिली मला उमेदवारी दिली, परंतु 91 पासून आजपर्यंत राज्य मंत्रिमंडळ म्हणजे काय, मुख्यमंत्री कशाला म्हणतात, मुख्यमंत्र्यांचं योगदान काय, पालकमंत्र्यांचं योगदान काय, नगर विकास खातं म्हणजे काय, अर्थ खातं म्हणजे काय, ऊर्जा खातं म्हणजे काय, महसूल खातं म्हणजे काय, ह्या सगळ्याचा अभ्यास मला असल्यामुळे जेवढा म्हणावा तेवढा विकास आणि शून्य टक्के विकास या युतीच्या राजवटीत झालेला आहे. म्हणूनच राष्ट्रवाद केलेला शहराचा जो विकास आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने केलेला आहे, म्हणून मी पुन्हा सुरगुळी परतलेला आहे. पण शेड्याचा आपल्या समाजातील अनेक मुद्दे आहेत शहरामध्ये. रत्नागिरी शहर हे कोकणातलं, महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध असं शहर आहे. लोकमान्य टिळकांची भूमी, सावरकरांची भूमी, या सगळ्या रत्ती महारथींची सुफी संतांची भूमीमध्ये रत्नागिरीकडे पाहिली जाते. आता आपण जे सामोरे जात आहे फक्त विकास, त्याच्या पलीकडे आपल्यासमोर अधिक का मुद्दे आहेत का? आपण आता प्रचारामध्ये कोणते मुद्दे लोकांसमोर ठेवणार आहात जेणेकरून लोकांनी तुम्हाला थेट नगराध्यक्षमधून पुन्हा या नगरीचा नगराध्यक्ष करावा? एक लक्षात घ्या, विकास याचा अर्थ असा होतो की झिरो पासून ओपन टू ऑल. याचं कारण असं की कचरा हा आम्ही उचलणारच आहोत, रस्ते आम्ही साफ करणारच आहोत, सुंदर रस्ते आम्ही देणारच आहोत, पाण्याचं योग्य प्रकारचं नियोजन आम्ही करणारच आहोत, पण शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शाळांची दुरुस्ती आवश्यक आहे, शाळेंचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांची निर्मिती वगैरे हे भाग आहेत, सांस्कृतिकसाठी नाट्यगृहाची निर्मिती आपण केली, त्या अनुषंगाने बंदीचं नाट्यगृहात आजही लोक बसायला लागले, स्विमिंग टँकच्या माध्यमातून वर्षाचे 12 महिने ह्या शहरातील स्त्रिया असतील, माता भगिनी असतील, लहान लहान आमची भावंड असतील किंवा आमची थोर माता पिता असतील, ही लोक स्विमिंग टँकचा आज उपभोग घेतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2001 सालच्या निवडणुकीमध्ये आदरणीय तटकरे साहेब ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही 21 कोटी रुपयाचा निधी आणून आम्ही प्रत्यक्षात नारळ, नुसतं आम्ही नारळ वाढवून आम्ही पाटी लावली नाही, पण आम्ही प्रत्यक्षात कामं केली. आज हे करत असताना पर्यटनाला चालना देण्यासाठी भगवती मंदिरच्या परिसरामध्ये आम्ही अद्ययावत उद्यान उभं केलंय. आज 8 डिसेंबर 2006 रोजी त्याचं आपण ओपनिंग केलं, नागरिकांना खुलं करून दिलं, परंतु नंतर आलेल्या राज्यकर्त्यांनी अक्षरशः त्याची वाळवंट करून टाकलं त्या लोकांचे. त्याच्यामुळे आम्हाला एक विश्वास आहे की आपल्याकडे आलेला पाहुणा किंवा आपल्याकडे आलेला पर्यटक किंवा आपल्याकडे आलेला नातेवाईक ह्याला जर समजा संध्याकाळी जर फिरायला कुठे नाही तर मांडवीच्या जेटीवर आपण जात होतो, पण मांडवीच्या जेटीवर देखील 6 वाजता काळोख पडल्याच्या नंतर तिथे अंधार होता. तुम्ही तिथे जाऊन बघा, हॉटेल स्वरूपच्या दारात आपण एक हायमास लावलाय आणि त्याच्यामध्ये म्हटलंय आपण नगराध्यक्षांची वचनपूर्ती, म्हणजे नगराध्यक्ष कोण होता, मी होतो, तटकरे साहेबांच्या हस्ते त्याचा आपण शुभारंभ केला. आज मांडवीच्या बंदरावरती देखील रात्र 10, 10:30, 11 वाजेपर्यंत लोक पर्यटनाचा आनंद लुटतात आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे जिजामाता उद्यान घ्या, आताचं नवीन केलेलं समाजसेवक बाबूशेठ सौसारे उद्यान घ्या, अशा विविध ह्याच्यामध्ये आपण पर्यटनाला चालना दिलेली आहे. भगवती मंदिराची प्रदक्षिणा जी मार्ग आहे तो आपण करून दिलेला आहे. कोकण पॅकेज अंतर्गत आपण जिजामाता उद्यान घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या.
अच्छा पण मी म्हणतो आपल्या तर विकासाची दिशा काय असेल पुढची, हे ठीक आहे त्यांनी विकासाची कामं केली नाही, जनता त्यांना उत्तर देईल मत माध्यमातून, आपण आता समोर जातो ना, तुमची दिशा काय असेल, तुमचे संकल्प काय पुढचे, हे भविष्यामध्ये रत्नागिरी सोसायटी मी नगर झालो हे कामं करतो, तुमच्या समोर आता काय दिशा सांग. एक लक्षात घ्या, पहिला माझ्यासमोर शहरातला मुख्य प्रॉब्लेम आहे पार्किंगचा. हा, आज पार्किंगच्या माध्यमातून शहरातील आमचे जे व्यापारी बंधू आहेत, मारुती मंदिरचे असतील, रामवाडीतले असतील, गोखले नाक्यावरचे असतील, सावरकर चौकातले असतील, एस टी स्टँड परिसरातले असतील, जयस्तंभाच्या परिसरातले असतील, मुख्य बाजारपेठेतले असतील, धनजी नाक्यावरचे, आज लोकांना ग्राहकांना आपल्याला माहिती आहे की कुठची पिशवी घेऊन आपण चालत जाऊ शकणार, आपल्याला टू व्हीलर घेऊन जावी लागते, रिक्षात घेऊन जावी, आपली फोर व्हीलर. तर त्या दृष्टिकोनातून शहरवासियांना मनसोक्त बाजारपेठेतली आपली फॅमिली सकट खरेदी करण्या येण्यासाठी आपण पार्किंगची निर्मिती ह्या शहरामध्ये करणार आहोत, की जेणेकरून तो जो कोण व्यापारी असेल, तो जो कोण ग्राहक असेल, तो बिंदास गाडी लावून आपल्या फॅमिली सकट पूर्ण बाजारात फिरून पार्किंगची व्यवस्था करणार. हा माझा पहिला मुद्दा आहे. आज स्वातंत्र्यवीरांचीही कर्मभूमी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर 1922 ते 1937 या कालखंडामध्ये रत्नागिरीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. पतिपावन मंदिर आणि ह्या सगळ्या ह्याच्यात ह्या अनुषंगाने आपण स्वातंत्र्यवीर नाट्यगृह सावरकर नाट्यगृह केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांची माहिती देणारं कोकण पॅकेज अंतर्गत माननीय सुशील कुमार शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून 25 लाखाचा आपण सावरकर स्मारक दिला. आजही ते जनतेला खुलं करून आपण दिलेलं आहे. परंतु सावरकरांना ज्यावेळेला ब्रिटिशांनी काळ्या पाण्याची शिक्षा दिली आणि ते समुद्रामध्ये उडी टाकून त्यांनी ज्यावेळेला किनारा काढण्यात आहे, ते मांडवी किनाऱ्यावरती सावरकरांचं एक वाळू शिल्प की ते अख्ख्या देशाने त्याचं कौतुक केलं पाहिजे असा आमचा प्रोजेक्ट या रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून राहणार आहे. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे जगाला ठासून सांगणारे आणि सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय हे आवर्जून विचारणारे डॉक्टर बाळ गंगाधर टिळक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासाठी टिळक आलीमध्ये त्यांची जी वास्तू आहे ती वास्तू पुरातन विभागाकडे. आम्ही किती जरी म्हटलं तरी ते आम्ही करू शकत नाही, आम्ही त्यांना सहकार्य करू शकतो, परंतु त्याच आलीमध्ये जे काही रत्नागिरी नगर परिषदेचे आरक्षित प्लॉट आहेत, ओपन स्पेस जागा आहेत, त्या माध्यमातून टिळकांनी ह्या देशाला दिलेली शिकवण कशी संघटित व्हा, कशा प्रकारे आपण हे केलं पाहिजे, आपण स्वतःचं कर्तव्य म्हणून माणूस म्हणून कसा जगला पाहिजे, अशा प्रकारचं एक चांगलं मोठं ग्रंथालय आम्ही अस्तित्व देणार आहोत. चांगली संकल्पना आपली, चांगली. आपल्याकडे क्रिकेटचं ग्राउंड आहे. क्रिकेटचं ग्राउंड डॉक्टर माजी नगराध्यक्ष डॉक्टर जयश केळकर साहेब हे नगराध्यक्ष असताना त्यांनी छत्रपती शिवाजी स्टेडियम खामकर बंधूंच्याकडून विकत घेऊन आज ग्राउंड केलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे दुसरं ग्राउंड कोणतंच नाही, परंतु तिथे काही विशिष्ट संस्थांनी ती ग्राउंड अडवून ठेवलेली आहेत. प्रत्यक्षात खेळणाऱ्या ज्या मुलं आहेत त्यांना तिथे त्याचा आनंद लुटता येत नाही. ही मक्तेदारी पूर्णतः संपुष्टात आणून त्या तिथे चांगल्या प्रकारची क्रीडा अकॅडमी ही माझा चालू करण्याचा नगरपालिकेच्या माध्यमातून एक माझी ही आहे, विश्वास आहे मला की बा हे मी करू शकतो. क्रीडा अकॅडमी की जेणेकरून सर्वसामान्य म्हणजे समाजातील बीपीएल धारक जे लोक आहेत की जे दररोज कमवत आहेत आणि संध्याकाळी मीठ भाकरी आणून खातात आहेत, यांच्या मुला देखील यांच्या मुलांच्या अंगामध्ये देखील कलागुण आहेत, क्रीडाच आहे, तर त्यांना एक चांगल्या प्रकारचं खेळाचं दालन करून देण्याचा हा एक माझा मानस. चांगला आता एक लक्षात घ्या, आज शहरामध्ये प्रचंड पाऊस पडलेला आहे, सगळी ही पण आज शहरामध्ये सगळ्या विभागामध्ये पाण्याची टंचाई. याचं कारण असं आहे की पाण्याच्या बद्दल नक्की तक्रार काय हेच आमच्या नगरपालिकेच्या प्रशासनाला कळत नाही आणि प्रशासनावर राज्य करतात त्या राज्यकर्त्यांना देखील कळत नाही की आपल्याला नक्की काय होतंय, आपण कुठची गोळी खाल्ली पाहिजे म्हणजे आपली तब्येत बरी होईल. आज पण बघा, काल पण लोकांच्याकडे पाणी आहे. मी तुम्हाला सांगतो, थिबा पॅलेस रोडच्या सापल अपार्टमेंटच्या खानविलकर मॅडम, राधिका सावंत मॅडम, त्यांचा मला फोन आला, साहेब आम्ही करायचं काय नवरात्र, परवा तुम्ही गेल्या सोमवारी तुम्ही शटडाऊन घेतलात, काल घेतलात तर तुमच्या टाक्यांची लेवल नाही, आज शुक्रवार आला तरी आम्हाला तुम्ही पाणी देऊ शकत नाही. पण मी तुम्हाला एक सांगतो की मी ज्यावेळेला नगराध्यक्ष होतो त्यावेळेला 20 जून पर्यंत पाऊस पडलेला नाही, काढून बघा तुम्ही, परंतु आम्ही पाणी लोकांना नियमित आणि रेग्युलर दिलेलं आहे. माझ्या पुढे टँकर मुक्त रत्नागिरी ही माझी घोषणा आहे. चांगली गोष्ट. आज टँकर जो काय आंधळा जातोय, कुत्रपीठ खाते अशा पद्धतीत जे चाललेलं आहे ते होणार नाही. सकाळी 7 वाजण्याच्या पूर्वी संपूर्ण शहर कचरा मुक्त असेल,
संपूर्ण शहर शहरातल्या कुठच्याही कानाकोपऱ्यामध्ये कचरा तुम्हाला दिसणार नाही आणि जर तुम्ही मला कचरा दाखवला तर त्या क्षणाला माझा नगराध्यक्षाचा राजीनामा असेल. चांगली संकल्पना, हे लक्षात घ्या. ह्या माझ्या काही ज्या योजना आहेत ना आणि ह्या मी माझ्या प्रशासनाच्या माध्यमातून माझ्या पक्षाच्या माध्यमातून करू शकतो. पण शेटे साहेब, आता 4-5 दिवसापूर्वीच 63 कोटी पाणी योजनेचा भूमिपूजन झालेलं आहे. ह्या सगळ्या घडामोडीचा विद्यमान राज्य करताना काय फायदा होऊ शकतो काय? आणि आता खरोखरच शहरवासियाला योजना लाभदायक आहे, त्याला किती वर्ष लागतील? नेमकी संकल्पना काय 63 कोटी? माझं म्हणणं राज्यकर्त्यांना असं आहे, ताकाला जाऊन भांडं लपवू नका. हे जर उदाहरण विचारलं तर मी काय सांगेन की 2010-2011 ह्या सालामध्ये ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार भास्करजी जाधव साहेब होते. भास्करजी जाधव साहेबांनी ते नगरविकास राज्यमंत्री होते. पूर्वी राजीव गांधी अर्बन डेव्हलपमेंट योजना होती, आता त्यांनी ती सिटी डेव्हलपमेंट प्लॅन यामध्ये ती वर्ग झाली. त्यावेळेला राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असल्यामुळे, राष्ट्रवादीचा तालुक्याचा आमदार असल्यामुळे आदरणीय भास्करावांनी असं सांगितलं की CDP प्लॅन तुम्ही बनवून घ्या, आम्ही प्रचंड पैसा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतो. मला दुर्दैवाने आणि खेदाने म्हणावं लागेल की 2010 साली ही योजना अंमलात आणण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने ठराव केला. ठराव करताना जी CDP ही बनवणार ती एजन्सी कुणी, त्या एजन्सीचे पैसे कुणी द्यायचे, तर त्यावेळेला बजेटच्या पेक्षा जास्ती खर्च झाल्यामुळे जे गायकवाड साहेब जिल्हाधिकारी होते यांनी पूर्ण ह्याला कात्री लावली होती, आदेशच काढला, कुठचाही टेंडर काढायचं नाही. भास्करराव जाधवांनी त्यावेळेला ह्या नगरपालिकेला CDP बनवण्यासाठी 4,74,000 रुपये दिले. अच्छा. भास्करावांच्या राज्यात CDP टेंडर निघालं, CDP झाली, त्याच्यानंतर शिवसेना भाजपची सत्ता आली. शिवसेना भाजपच्या सत्तामध्ये 4 फेब्रुवारी 2012 रोजी नाट्यगृहामध्ये हा CDP आपण बनवलेला आहे. CDP 1830 कोटीचा आहे. तो CDP जर तुम्ही बघितलं ना, तो CDP पूर्णतः बंडल, अच्छा, धोकाबाज आणि ढोंगे, त्याच्यामध्ये 630 कोटी रुपये. IT पार्क अहो, आपण शहराच्या कुठच्या एरियात IT पार्क करू शकतो? करू शकतो का? कशाला लोकांना सांगायचं की गॅसचा फुगा लावला, तुम्ही दोरीला बांधलात की हात धरलात की तुम्ही पण हवेत उडू शकता? विद्यमान राज्यकर्ते शहरवासी दिशाभूल करत आहेत, मला 100% याचं कारण तू मानतो. आणि त्याच्या पुढचं आहे का, त्याच्या पुढचं आहे का, 1 नोव्हेंबर 2013 रोजी भाजपचे नगराध्यक्ष ह्या सत्तेत होते. भाजपच्या नगराध्यक्षाने आम्ही खाली सभागृहात आहोत, आम्ही तो CDP एक मताने मंजूर केला. सभागृहात CDP चर्चा देखील झालेली नाही. काँग्रेस राष्ट्रवादी RPI आघाडीचं सरकार महाराष्ट्र राज्यात होत, महाराष्ट्र राज्याने तो CDP मंजूर केला. अच्छा. मला दुर्दैवाने आणि खेदानं म्हणावं लागेल की परवा आपले विद्यमान खासदार नाट्यगृहात असं सांगतात, आमच्या शासनाने मंजूर तारखा बघा. अच्छा. अहो खासदार साहेब, ज्या वेळेला CDP मंजूर झाला त्यावेळी तुमचा जन्म तरी इथं झाला होता काय खासदार म्हणून? अच्छा. आणि एक लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाने हा मंजूर केल्यावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या पहिला CDP पहिला हप्ता 2014 साली उदय सामंत राज्यमंत्री असताना 27 कोटी रुपये मंजूर केले. अच्छा. 65 कोटीचा पहिला रस्त्याचा DPR केला, पहिला हप्ता आपण 27 कोटीचा मंजूर, त्याचे 10,97,00,000 रुपये आपल्याकडे आले. परंतु आता जी CDP च्या माध्यमातून जो पाण्याचा DPR झालेला आहे, तो माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, भाजपचे जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब माने, नगराध्यक्ष आणि आम्ही सगळे याच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या प्रयत्नाने तो मंजूर झाला. परंतु मंजूर झालेला 62,43,00,000 किंवा 93,00,000 जे काही मंजूर झालेले आहे त्याच्यामध्ये काही नियमावली दिलेली आहे. 31 मार्च 2017 पर्यंत तुम्हाला संपूर्ण शहर हगणदारी मुक्त करावं लागेल. आज परिस्थिती काय आहे हो? दुसरा विषय, तुमची पाण्याची जी वसुली आहे ही 100% तुम्हाला करायला पाहिजे. आता शहराची वसुली किती टक्के आहे? अहो ती पाण्याची वसुली ते दाखवताना 95% दाखवतात. तुम्ही सांगा ना मला, आज पाणी तुम्हाला 14 MLD लागते, तुम्ही पाणी 20 MLD वापरताय. मला आनंद आहे, मला आनंद आहे की ही योजना मंजूर झाली, आम्हाला आनंद आहे. परंतु या योजनेचा
आयत्या वेळेवर नागोबा म्हणून जर समजा कोण जर त्याचा हे करत असेल तर जनतेपुढे आम्ही हा तारखा डिक्लेअर करणार ना. अच्छा. आणि दुसरा विषय असा आहे की ही योजना मंजूर करत असताना ह्या योजनेला 33-33-33 अशा टक्क्याचे 3 टप्पे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत. परंतु हे सगळं करत असताना तुम्ही जर ह्या अटींचं पालन नाही केलं तर तुमची ती योजना त्याच वेळेला बंद पडेल असं देखील त्यांनी धमकावलेलं आहे. पण ह्या योजनेचा खरोखरच भाजपला फायदा होईल ह्या निवडणुकीत काय वाटतं तुम्हाला? आता ते भाजपचा प्रयत्न करणार निवडणुकीसाठी काय सेनेवाले पण या मला काय म्हणायचं आहे बुडक्याला काढीचा आधार. अच्छा. त्यांनी कुणी त्याचा फायदा करून घ्यावा भाजपनं घ्यावा सेनेने घ्यावा हा त्यांनी करावा. आम्ही याचा फायदा घेऊ शकतो असं की आमच्या सरकारने हा सीडीपी मंजूर केलेला आहे. आमच्या सरकारच्या मध्ये हा डीपीआर गेलेला आहे. आज सुंदर रस्ते जे झाले काय रस्त्यांची अवस्था झाली हो. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय बघा कुणी कुठचा फायदा घ्यावा आताच्या लोकशाहीमध्ये आताच्या या कलियुगामध्ये कुणी कोणाचा फायदा कसा घ्यावा हे कोणी सांगू शकत नाही. परंतु जनतेच्या पुढ्यात जाताना आम्ही हा चंद्र आणि हा सूर्य हा दिवसाचा उगवतो हा रात्रीचा उगवतो हे आम्ही लोकांना दाखवणार. लोकांसमोर विषयी मुद्दे मांडणार ना. चांगले. शेवटचा दुसरा मुद्दा माझा बघा केंद्रात आणि राज्यामध्ये भाजप सेनेची सत्ता आहे जो 2.5-3 वर्ष झाली काय मला रत्नागिरी शहराला रत्नागिरी शहराचे खरोखरच आणि रत्नागिरी वासियांचे आजचे दिन आले काय तुम्हाला काय वाटते? एक लक्षात घ्या पुन्हा एकदा क्लिअर करतो केंद्रात राज्यात भाजपची सरकार आल्याच्यानंतर अच्छे दिन तर सोडा. अच्छा. अच्छे दिन तर सोडा पण बुऱ्यापेक्षा बुरे दिन आलेत असं तुम्ही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एखादी ह्यांनी स्कीम दाखवावी. एक आज हा 63 कोटीचा पाण्याची योजना त्यांनी मंजूर केली प्रत्यक्षात काय कागदावर आहे प्रत्यक्षात काय तुम्ही 1 रुपयाचा निधी आणला म्हणून दाखवू. अहो तुमचे हक्काचे जे पैसे आहेत ना ते अजून आलेले नाहीत. अच्छा. ते आलेले नाहीत पैसे. आम्हाला आमचं काय म्हणणं आहे तटकरे साहेब पालकमंत्री होते भास्कर शेठ जाधव पालकमंत्री होते उदय सामंत पालकमंत्री होते काळव नगरपालिकेला किती पैसे दिले म्हणून आज बावनकुळे आले लोणीकर आले तुमचे मुंगट्टीवार आले तुमचे खडसे भाऊ आले सगळे आले. 1 रुपया ह्या नगरपालिकेला त्यांनी दिला विशिष्ट वैशिष्ट्य निधी म्हणून सांगावं त्यांनी. अच्छा. पण हे गोष्टी तुम्ही जनतेच्या दरबारात का नाही घेऊन मांडणार ना मांडणार निवडणूक आल्यावरच तुम्ही मांडण्यापेक्षा अगोदर का नाही मांडत? हे बघा लोकांनी त्यांना कौल दिलेला आहे. आज त्यांना नशिबान त्यांना ती खुर्ची मिळालेली आहे. त्या खुर्ची तर त्यांना काम करू द्या ना. अच्छा. ते काम करतील आम्हाला माहिती आहे ते 100 चुका करणार आहेत. अच्छा. नंतर सत्ता आमचीच आहे त्याच्यामुळे आम्ही ते कुठं करायला गेलो ते म्हणणार उमेश शेट्टी अडवतात आहेत हवे कशाला द्यायला तुम्ही काम करा वेळ आल्याच्या नंतर आम्ही ते ओपन करू ना. आता तुम्ही बघा 31 ऑगस्टची सभा आम्ही तहकूब केली का तहकूब केली काय आमची चुकी होती हो. आम्ही रस्त्यात खड्डे आहेत ते खड्डे बुजवा गणपती येतोय पाणी पाऊस प्रचंड पडून तुम्ही पाणी देत नाही शहरात प्रचंड कचरा झालेला आहे डेंग्यू मलेरिया झालेला आहे त्या साथीच्या रोगाला निमंत्रण देण्यापेक्षा चाकरमनी आपल्याकडे येणार आहेत उद्या काय म्हणणार की मुंबई दोन हे रोग घेऊन आले. अच्छा. आमचं काय मागणी होती काजी साहेब स्ट्रीट लाईट नव्हती. आज तुम्ही ज्या भागामध्ये राहता तो अर्धा भाग शहरामध्ये उद्यमनगर स्ट्रीट लाईट चालू आहे का विचारू आपण जर स्ट्रीट लाईटचे पैसे भरतो ना मग असं असताना ह्या मागण्यांसाठी आम्ही सभा रोखून धरली. आम्हाला राजकारण करायचं नव्हतं म्हणून मी नगराध्यक्षांना सांगितलं साहेब उलटा चोल कोटवाल को दाटे ही भूमिका सोडा तुम्ही चुकलात आहे आम्ही तुमच्या निदर्शनास आणलंय तुम्हाला त्याच्यात बदल घडवायचा असेल तर करा. परंतु नंतर आमच्या लक्षात आलं की ह्यांच्यात काही बदल होणार नाहीये हे उलट्या घडावर पाणी आहे. आम्ही थांबलो तिथे निवडणूक आले तर आम्ही जनतेपुढे जाणार. शेटे साहेब मध्यंतरी काही 2-3 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एक अफवा पसरली होती म्हणजे सोशल मीडियावर की उमेश शेटे साहेब मातोश्रीवर गेले आणि आता लवकरच राष्ट्रवादी सोडून पुन्हा सेनेत जाणार खरं काय प्रकार होता जरा सांगाव जनतेसमोर तुमच्या माहितीसाठी म्हणून मी सांगतो. आदरणीय विनोद तावडे साहेब असतील माझे भाजपशी संबंध चांगले आहेत. मी मुंबईत गेल्यावर विनोद तावडेंच्या C4 वर B4 वर जातो त्यांच्या तिथे बसतो. संजय राऊत दैनिक सामनाचे सर्वे सर्व आहेत म्हणजे उदय उद्धव साहेबांच्या नंतर संजय राऊत साहेब माझे मित्र आहेत. रत्नागिरीमध्ये जरी आले तरी ते लॉजला वगैरे न राहता माझ्या स्वतःच्या कुर्लीच्या फार्महाऊसमध्ये किंवा इकडे राहतात. अनिल देसाई माझे मित्र आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांच्या बद्दल मला आदर आहे. बाळासाहेबांच्या बद्दल आदित्यांच्या बद्दल मला आदर आहे. राऊत साहेबांच्या कार्यक्रमांमध्ये जातो. असं काय नाही अहो आम्ही पक्ष सोडला आमचे त्यांचे विचार पटले नाहीत आमचा त्यांचा विरोध राजकीय वैर नाही हो. राजकीय वैर हे निवडणुकीच्या त्याच्यामुळे मातोश्री बद्दल आजही मला अभिमान आहे ह्याच्या पुढेही देखील राहिले आणि याच्या पूर्वी देखील तिथे का गेला होता असा. अच्छा. असा म्हणजे कशासाठी गेलो होतो संजय राऊत साहेब भेटले चल अरे उमेश काय करतोय चल चा पिऊया चा पियालो आम्ही जाऊन गैर काय
पण त्यांनी तुम्हाला ऑफर दिली काय सिनेमामध्ये आम्ही तुमचं स्वागत करू? नाही, उमेश आमचा मित्र आहे, उमेश चांगला आहे. आता परवाच्या भाषणात विनायक राऊत साहेब बोलले उमेश दोन्ही घरचा पाहुणा आहे, उपाशी राहिल्याची मला भीती वाटते. विनायक राऊतांनी मी उपाशी राहण्याची काळजी करायचं कारण नाही, कारण का ज्या वेळेला विनायक राऊत साहेबांच्या हातात मला ताट वाढायची संधी होती त्यावेळी त्यांनी माझ्या पुढ्यातलं ताट उपडी करून ठेवलं. त्याच्यामुळे विनायक राऊतांना हा अधिकारच पोचत नाही मला तू अमुक अमुक म्हणायचा. पण त्यानंतर ते तुम्हाला ऑफर आली का सेने? नाही, सेनेकडून ऑफर बिफरचा विषयच येत नाही. ज्या वेळेला विकास काम फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आघाडीच करू शकते हे ज्या वेळेला माझ्या मनाचा विषय. आता तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारला की जे सत्तेत आहेत त्यांच्या पक्षात लोक जातात, पण मी कुठेही सत्तेत नाही अशा वेळेला मी पक्ष सोडलेला आहे. आता तुम्हाला एक सांगून ठेवतो, ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस देशात राज्यात जिल्ह्यात होते, पालकमंत्री त्यांचे होते, त्यावेळेला देखील साहेब मी शिव राष्ट्रवादी सोडली. का सोडली? तर राष्ट्रवादीमध्ये जी काय स्वाभिमानी म्हणून राष्ट्रवादी पार्टीची जी नेमणूक झालेली होती तो स्वाभिमान कुठंतरी घाण ठेवला जातो हे ज्यावेळेला माझ्या लक्षात आलं. मी माझा स्वतंत्र आहे, एक लक्षात घ्या, मला पक्ष हा माझा गॉडफादर आहे, पक्षाबद्दल मला आदर आहे, परंतु जनतेच्या हिताची जर काम आपण करत नसलो तर त्या लोकप्रतिनिधीचा उपयोग काय? बरोबर, हे खरं, हे लक्षात घ्या. शेडेसाहेब, लोकांनी तुम्हाला मध्यंतरी कार्यसम्राट केले, पण नगराध्यक्ष तुम्हाला नटसम्राट पदवी दिली. कार्यसम्राट, नटसम्राट, नक्की हा प्रकार काय? काय जर गंमत चालली थोडी? मी माझं भाग्य समजतो की मला नटसम्राट संबोधलं गेलं. मी शालेय जीवनात असताना नाटकात देखील कामं केली, मैदानात कबड्डी खेचले म्हणजे तांगड्या देखील ओढल्या, लक्षात असते का? त्याच्यानंतर मी कार्यसम्राट झालो, कामाच्या माध्यमातून झालो, पण मला नटसम्राट म्हटल्यामुळे मी त्या शिवसेना नगरसेवकाचं अभिनंदन केलं सभागृहामध्ये. अच्छा. कारण का नटसम्राट हा तत्वाशी तडजोड करणारा नव्हता. नटसम्राट तुम्ही पिक्चर बघा, त्याची सगळी प्रॉपर्टी होती त्यानं देऊन टाकलं मुलांना. अच्छा. पण ज्या वेळेला त्याच्यावर वेळ आली त्या तो रस्त्यावरती थांबून एका मोर्चाकडून तो वडापाव खाऊन स्वाभिमानानं जगला. पण ज्यांनी मला माझ्यावर टीका केली त्या फडावर नसताना जे बाजूला जे जी 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 करून नसतात तसे कोण नाचले नाही. अच्छा अच्छा. ह्यांना स्वतःचं मत आहे का विचारावं? अच्छा. जे मला नटसम्राट म्हणतात आहेत त्यांना स्वतःचं मत आहे का विचारावं? स्वतः एखादं डिसिजन मी त्यांना चॅलेंज देतो, तुमच्यावरती अन्याय होतोय ना. मागच्या वेळेला हे महाशय कलेक्टर साहेबांच्याकडे राजीनामा घेऊन गेले होते, का दुसऱ्या दिवशी राजीनामा मागे घेतला? अच्छा. तुमच्यात गट्स होते ना, राजीनामा ठाम ठेवायचा होता. अहो, तुम्ही तुमचे चार पित्र खाली उतरवून घेता आणि लाचारी पत्करून तुम्ही नगरसेवक पद घेताय, कशाला हवं नगरसेवक पद? हे खरंय, काय गरज आहे त्याची? शेडेसाहेब, आता एक 5-7 दिवसापूर्वी शेडेसाहेबांना असं केलंय, भ्रष्टाचार केलाय, वाढी बांधकाम अमुक तमुक यात जर अपात्र करा म्हणून त्याने एक मध्यंतरी आता अपील दाखल तक्रार दाखल केली, म्हणजे तुमच्यावर एक तांगती तलवार थोडी ठेवली. खरंच हा नक्की प्रकार काय आणि त्या जनतेमध्ये बाबतीत संभ्रम निर्माण झाल्या? मी पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर केलेलं आहे की उमेश शेटे कायद्याला मानणार आहे, उमेश शेटे लोकशाही मानणार आहे, उमेश शेटे ठोकशाहीला मानणारा नाही, ठोकशाहीला उमेश शेटेकडे थारा नाही. माझं स्पष्ट मत आहे की विरोधकांनी आजपर्यंत माझ्यावरती जवळजवळ 170 अर्ज दिले. अर्ज देत असताना त्यांनी कुठचेही इव्हिडन्स दिले नाही, सगळे अर्ज निघाले. आज मला पत्रकारा म्हणण्यासाठी 42 सेक्शन काय सांगतं की सभागृहामध्ये एखाद्या सदस्याने जर समजा किंवा कर्मचाऱ्याने लज्जास्पद वर्तन केलं तर तो अपात्र ठरू शकतो आणि तसा रिपोर्ट, तशी पोलीस केस, तसे ते सगळे इव्हिडन्स गोळा करावे लागतात. आज यांच्याकडे बहुमत आहे, यांच्याकडे बहुमत आहे म्हणून हे म्हणजे उमेश शेटेला अपात्र करा. आज आम्ही असं म्हणतो मुख्याधिकाऱ्यांनी शिपायचं काम करावं, बहुमत आहे माझ्याकडे, असं चालतं काय? भारताच्या घटनेने, महाराष्ट्र सरकारच्या कायद्याने जे कायद्याला अभिप्रेत आहे कायद्याप्रमाणे चालला, आदेशाप्रमाणे चालणार नाही. त्याच्यामुळे विरोधकांचा भार फुसकायो आणि जे हात वर करणार नाही हे ढोंगी लबाडायतोय, यांना कशाला महत्व द्यायचं आपण? बरं शेडेसाहेब, आणखी एक असं म्हटलं जाते, बरेचसे लोक जनता तुमच्या बाजूने शहरातले गणभाग आहे, पण शेडेसाहेब काय कुठे जाते ते निवडून देतील, खरंच तुमची तयारी असते का तशी? एक लक्षात घ्या, गेल्या 91, 96, 2001, 2007, 2011 ह्या 5 पंचवार्षिक निवडणुका झाल्या सार्वत्रिक. मी प्रत्येक वेळेला प्रभाग चेंज केलेला आहे. याचं कारण असं आहे की माझा जो 2 नंबरचा कार्यकर्ता असतो त्यालाही त्या संधी मिळाली पाहिजे. आरक्षण ओबीसी पडलं आम्ही आहोत, 11 साली आम्ही ओबीसी मध्ये नव्हतो पण 2006 साली आम्ही ओबीसीत होतो, त्यामुळे कार्यकर्त्याला एक संधी मिळाली पाहिजे. दुसरा विषय असा आहे
की आम्ही जिथे जाऊ तिथे उमेश शेट्टी निवडून येतो ही आजची उमेश शेट्टीची ख्याती आहे. अच्छा, सांगावं त्यांच्याकडे कोण आहे असा, घ्यावं माझं आव्हान, माझं आव्हान घ्यावं की अमुक ठिकाणी जाऊन शहरात आम्ही कुठे जाऊन उभं राहून निवडून येऊ शकतो. अहो, लोकांच्या लोकांनी मला दिलेली कार्यसम्राट ही पदवी आणि कार्यसम्राटाची ही पोच पावती आहे की तुम्ही शहरातल्या कुठच्याही भागात जा, तिथं तुम्ही निवडून येऊ शकता. शेट्टी साहेब, आता आज आपल्या समोर ते आलात, आपण सामोरे जात आहेत, केटी नक्कीच तुम्हाला सहकार्य करेल, तुमच्या बरोबर राहील, तुमच्या विधायक कामाची जनतेपर्यंत माहिती पोहोचवेल. शेवटी आज आपण अतिशय चांगली मुलाखत दिली, चांगले मुद्दे लोकांसमोर ठेवलेले आहेत. आपण भविष्य मागच्या वेळी काय केला, भविष्यात आपण काय करणार आहात, हे सगळे मुद्दे आपण लोकांसमोर मांडलेत. शेवटी जनता जनार्दन आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत देण्याचा आपलं अधिकार आहे, त्यानुसार ते लोक ठरवतीलच. उमेश शेट्टीला पुन्हा थेट नैराश्य करायचं नाही, तो त्यांचा अधिकार आहे. मी शेवटी आपला एकच माझा तुमचा आभार मानतो शेट्टी साहेब, आणि तुमची जी माहिती असेल आम्ही नक्की लोकांपर्यंत पोहोचू. शेवटचा माझा आपल्याला प्रश्न आहे की शेवटी आपण ह्या शहरातील नागरिकांना, मतदारांना एक उमेश शेट्टी थेट नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून काय आव्हान करू इच्छिता, काय सांगू इच्छिता की लोकांनी तुम्हाला मत का द्यावं, त्याचं कारण काय आणि आपण काय आव्हान करू इच्छिता सांगा, म्हणजे आपण या ठिकाणी आपली मुलाखत संपू. 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस बहुजन आघाडी या माध्यमातून आमच्या वरिष्ठ पातळीवरती युती आघाडीच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. येत्या 1-2 दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि बहुजन आघाडीच्या माध्यमातून ही शहरातील निवडणूक लढवणे हे जवळजवळ 99% फायनल झालेलं आहे, परंतु अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहे. मी एवढंच सांगेन की एकूण प्रभाग 15 आहेत, 15 प्रभागामध्ये प्रत्येकी 2 आणि नगराध्यक्ष 1 अशी 3 मतं प्रत्येक मतदाराला द्यायची आहे. आमची निशाणी घड्याळ आहे, आमचा मित्रपक्षाची निशाणी हात आहे. या जे उमेदवार आमचे उभे असतील, ज्यांची निशाणी जी असेल, त्या तिसीच्या तिसी उमेदवारांना आणि 31वा नगराध्यक्ष म्हणून तुम्ही आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा. शहरामध्ये एकही नागरी समस्या आणि शहर आपलं सुंदर स्वच्छ जे 2003 ते 2006 मध्ये राज्यस्तरीय संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान आजचं राज्यस्तरीय पहिलं 30 लाखाचं बक्षीस आपण मिळवलेलं आहे. त्या त्या संत गाडगेबाबांना एक आदरांजली आणि एक सुंदर स्वच्छ शहर, ही जी काय रोगराई मुक्त शहर हे जे काय आपल्याला करायचं आहे, टँकर मुक्त शहर, कचरा मुक्त शहर, पूर्ण स्ट्रीट लाईट, प्रत्येक गल्ली बोळात डांबरी रस्ते, जलनिस्सारण मलनिस्सारणासाठीचे व्यवस्थित बंदिस्त गटारे, या सगळ्या योजना आपण करणार आहोत. मी आज तुम्हाला शब्द देतो की 2001 साली आम्ही जी वचनं दिली ती वचनं आम्ही तंतोतंत पाळली. तुम्ही आम्हाला 2006 साली पुन्हा संधी दिली. 2006 साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार आलं, परंतु आमच्यातल्या काही दुर्दैवी जे असंतुष्ट आत्मे आहेत त्यांनी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा अध्यक्ष न बसवता भाजपचा अध्यक्ष बसवला. 2006 पासून 2016 पर्यंत शहर किती मागे गेलेलं आहे याचा पूर्ण विचार सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी करावा, शहरातील नागरिकांनी करावा, आणि जास्तीत जास्त आपली जी पवित्र मत आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि आघाडीच्या उमेदवारांना द्यावं की जेणेकरून 28 नोव्हेंबरला विजयी मिरवणूक आमची या शहरातून निघेल आणि येत्या 100 दिवसांमध्ये निवडून आल्याच्या नंतर 100 दिवसांमध्ये जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ती ती आश्वासन तंतोतंत पाळण्यासाठी. आणि दुसरं एक अधिमी काजी साहेब, मी तुम्हाला एकच मिनिट मी आपलं घेतो की त्याच्यामध्ये आज नागरिक नगरपालिकेत येतात, नगरपालिकेत आल्याच्या नंतर नागरिक अर्ज माझा आलाय का म्हणून टेबलावरती जातात, तशी होणार नाही. आमच्याकडे एक नियंत्रण कक्ष असणार, अली मिया काजी यांनी दिलेला अर्ज कुठच्या डिपार्टमेंटचा आहे बांधकाम तर त्यांना तो तिथे कळणार. सदरचा अर्ज बांधकाम डिपार्टमेंटकडे अमुक अमुक क्लार्कच्याकडे गेलेला, अमुक अमुक अधीक्षकाकडे गेलेला आहे. आणि शिवाय दर महिन्याला पहिल्या गुरुवारी आमचा रत्नागिरी नगर परिषदेचा जनता नगर दरबार असणार आहे. आणि शिवाय नगराध्यक्ष आपल्या दारी हा आपण दर 3 महिन्यानंतर प्रत्येक प्रभाग घेणार आहोत की कारण का नगराध्यक्षाचं पद हे 5 वर्षाकरता आरक्षित असल्यामुळे 5 वर्षामध्ये आपण दर 3 महिन्याला एक जर प्रभाग घेतला तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्या जनतेच्या पर्यंत पोहोचू शकतो. तेव्हा मतदार बंधू भगिनींना, माता पित्यांना, इथल्या सेवाभावी संस्थेच्या पदा
पदाधिकाऱ्यांना, व्यापारी बंधूंना, पत्रकार बंधूंना, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला माझी हात जोडून विनंती राहील की आमच्या आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा, घड्याळ्या निशाणीच्या समोर जो बटन दाबा आणि आम्हाला विजय करा. धन्यवाद. धन्यवाद शेळे साहेब, आपण या ठिकाणी आलात, अतिशय उत्तम अशी माहिती दिलीत, आपले विचार आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोहोचवू. पुन्हा एकदा आपल्याला पुढील वाटचालीची शुभेच्छा. धन्यवाद आणि आजची इथे मुलाखत आम्ही इथेच संपवत आहोत. धन्यवाद.